कापूस तणनाशक। हो शेतकरी मित्रांनो, कापूस कपाशी पराठी या पिकातील तण नियंत्रण आपण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, तर त्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपली चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा वाजवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा, कारण तुमचा फायदा होणार आहे। अर्धवट व्हिडिओ बघून मध्येच पळून जाऊ नका। तर लक्षात येऊ शेतकरी मित्रांनो, आता आपण माहितीला सुरुवात करूया। कापूस पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये तणनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे। पहिला जो प्रकार आहे, ज्यावेळेस आपण कापूस लागवड करतो, तर लागवड झाल्यानंतर उगवणीच्या आधी 24 तासाच्या आत आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आहे, आणि त्याच्यानंतर कापूस लागवड झाल्यानंतर 20 ते 21 दिवसानंतर म्हणजे उगवण झाल्यानंतर आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आहे। हे जर तुम्ही दोन्ही गोष्टी, ह्या दोन्ही मी सांगितलेल्या फवारण्या वेळच्या वेळी फॉलो केल्या, 100% तुमचा फायदा होणार आहे आणि कापूस पिकातील तण नियंत्रण तुमचं 100% होणार आहे। सर्वात आधी आपण जाणून घेऊया की कापूस लागवड झाल्यानंतर 24 तासाच्या आत उगवण व्हायच्या आधीच आपल्याला कोणतं तणनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, उगवणपूर्वी पेंडा मेथलिन 38.7% हा घटक असणारं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक आपण याची फवारणी करू शकतो। मग उदाहरण जर द्यायचं ठरलं तर जे BSF स्टॉर्म एक्स्ट्रा आहे, या देखील तणनाशकाची आपण फवारणी करू शकतो। त्याच्यानंतर हे अवेलेबल नाही झालं तर UPL पोस्ट सुपर आहे, या देखील तणनाशकाची आपण फवारणी करू शकतो। आता लक्षात घ्या, हे जे काय कापूस तणनाशक उगवणपूर्वी म्हणजे 24 तासाच्या आत आपल्याला जी फवारणी करायची आहे, तर याचं प्रति एकरचं प्रमाण किती असणार आहे, तर लक्षात घ्या आपल्याला 700 मिली प्रति एकरसाठी आपल्याला हे घेऊन याची फवारणी करायची। आता काही शेतकऱ्यांकडे जे बॅटरी पंप किंवा पेट्रोल पंप असतात 15 लिटर किंवा 20 लिटरचे असतात, मग याला प्रमाण घ्यायचं तरी किती आपण, तर लक्षात घ्या 15 ते 20 लिटर पाण्यासाठी आपल्याला 70 मिली प्रति पंप घेऊन याची फवारणी करायची आहे, तीही 24 तासाच्या आतच। यामुळं काय होणार आहे, तुमचं जबरदस्त तणांवर नियंत्रण राहणार। गोल पानाचा असेल, लांब पानाचा असेल, कोणत्याही प्रकारचं गवत असेल, याचा 99% होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, कापूस पिकातील जे दुसरं महत्त्वाचं तणनाशक आहे, तर याची फवारणी कधी करणं गरजेचं आहे किंवा हे कोणतं वापरणं गरजेचं आहे, तर लक्षात घ्या, कापूस लागवड झाल्यानंतर उगवण झाल्यानंतर 20 ते 21 दिवसामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपलं कापूस होणार आहे, म्हणजे 20 ते 21 दिवसाचा कापूस आपलं कपाशी पराठी होणार आहे, तर त्यावेळेस काय करायचं आहे, पायरोथोबॅक सोडियम 6% आणि त्याचमध्ये आपल्याला क्युझॉलफॉब इथॉईल हे 4% याप्रमाणे असणारा हा घटक आहे, तर याचीच आपल्याला फवारणी करायची। मग हे कोणत्याही कंपनीचं असू द्या, हे घेऊन याची आपल्याला फवारणी करायची आहे। आता याचं एकरी प्रमाण आणि 15 ते 20 लिटर पंपाला किती प्रमाण घेणं गरजेचं आहे, तर लक्षात घ्या, आपण हे कोणत्या कंपनीचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय मी, तर बायरचं जे घास आहे हे घेऊ शकतो, गोदरेजचं हिटवेड मॅक्स असेल हे घेऊ शकतो। आता याचं प्रति एकरासाठी प्रमाण असेल 400 मिली प्रति एकर, आणि जर आपल्याकडे बॅटरी पंप किंवा पेट्रोल पंप उपलब्ध असेल तर 15 ते 20 लिटरच्या पाण्यासाठी म्हणजे पंपासाठी आपल्याला 40 मिली अशा प्रमाणे घेऊन याची फवारणी करणं गरजेचं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कापूस तणनाशक हे कधी केव्हा करणं गरजेचं आहे, कोणती तणनाशक आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने कापूस पिकातील आपलं तण नियंत्रण होणार आहे, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, आणि अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे, आणि तुम्ही आजच आपल्या चॅनलला व्हिजिट देत असाल, हीच व्हिडिओ पाहत असाल, एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट द्या। 150,000 शेतकरी बांधव आपल्या चॅनलला जोडलेले गेले आहेत, आणि कापूस पिकाच्या ज्या काही आपण मागे व्हिडिओ बनवल्या होत्या, वाणाच्या असतील, व्हरायट्याच्या असतील, बियाण्याच्या असतील, ह्या कोणत्या व्हिडिओ बनवल्या, प्रत्येक व्हरायटीची वाणाची बियाण्याची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवली आहे, आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे। आणि आता इथून पुढे आपण कापूस लागवड ते काढणीपर्यंत या टप्प्याटप्प्यानुसार व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळं नक्कीच आपल्या चॅनलला दररोज व्हिजिट द्या। धन्यवाद। जय जवान, जय किसान।